नमस्कार मी प्रियंका आपलं मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण इन्स्टंट असा मोरावळा किंवा आवळ्याचा मुरंबा कसा बनवायचा ते पाहणार आहोत चला तर साहित्य पाहूया इथे एक किलो आवळे घेतलेले आहेत, आहेत हे घरचे आवळे आहेत अगदी फ्रेश आहेत स्वच्छ आधी धुवून घेतले नंतर ते पुसून घेतले कारण त्यामध्ये पाण्याचा अंश राहू नये म्हणून आणि या आवळ्यांना आपला जो काटेरी चमचा असतो त्याने असे टोचे मारून घ्यायचे कारण आपण जो गुळाचा पाक करणार आहे तो पाक या आवळ्यामध्ये छान असा आतमध्ये मुरला गेला पाहिजे म्हणून पूर्ण बी आतली आहे आवळ्याची तोपर्यंत खोलपर्यंत आपल्याला या हे टोचे मारून घ्यायचे आहेत एक किलो आवळ्यासाठी एक किलो गुळ इथे वापरलेला आहे गुळाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी काळा गुळ वापरलाय आपल्याला अजून दुसरा एक पांढरा गुळ येतो किंवा असा चॉकलेटी येतो तोही वापरू शकता दोन दालचिनीचे तुकडे आणि चार लवंगा आता सर्वात प्रथम आपण हे जे आवळे आहेत त्या आवळ्यांना सगळ्या आवळ्यांना असे टोचे मारून घेऊयात पाच मिनटं झालेली आहेत सर्व आवळे आपण छान असे त्याला होल पाडून घेतलेले आहेत जेणेकरून पाक छान असा आतमध्ये जाईल आवळे ओले नसावेत पाण्याचा अंश त्यामध्ये गेलेला नसावा नाहीतर मग आपला मोरावळा भरपूर दिवस टिकत नाही आता हा मुरवडा आपण कुकरमध्ये बनवणार आहोत तर कुकरमध्ये गूळ घेतला आहे तो छान असा किसून घेतलेला आहे कारण तो लवकर मेल्ट होईल तर किसलेला गूळ आपण कुकरमध्ये काढून घेऊया त्यामध्येच दालचिनी आणि चार लवंगा आपण त्यात टाकणार आहोत गॅस ऑन केला आहे कुकर गॅसवर ठेवलेला आहे गूळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे स्टार्टिंगला थोडासा मिक्स करायला त्रास होतो कारण गुळ घट्ट आहे जसं जसं मेल्टिंग होईल तसं त्याचा पाक व्यवस्थित असा होईल गूळ आहे तो छान असा मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे कुकरमध्ये यासाठी करायचं की पटकन होतं फास्ट अजिबात जास्त टाईम लागत नाही आणि आपला वेळही वाचतो अदरवाईज आपण पातेल्यामध्ये वगैरेही करू शकतो पण शिजायला जास्त टाईम लागतो गुळ मेल्ट होतोय तो सारखा एकसारखा मिक्स करत राहायचा म्हणजे खाली करपणार नाही आणि आता इथे बऱ्यापैकी खूप पातळ असा मेल्ट झालेला आहे आवळे टाकूया पूर्ण आवळे आपण या गुळामध्ये टाकलेले आहेत आता मिक्स करून घेऊया गुळ आणि आवळे व्यवस्थित असे मिक्स झालेले आहेत कमीत कमी पाच मिनटं आपण हे व्यवस्थित असं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे आवळे आणि गुळ हे व्यवस्थित असे एकत्र होतात आपण पाहू शकता इथे पाक आणि जो आवळे आहे ते एकदम असे पातळ झालेले आहेत सैलसर झालेला आहे इथे आपला आवळे आणि पाक आहे त्याला छान अशी उकळी आलेली आहे आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया पण कमीत कमी वीस मिनटं आपण या हे आवळा किंवा मोरावळा शिजवून घेणार आहोत मीडियम गॅस मिडीयम फ्लेमवर ठेवायचे आहे किंवा त्यापेक्षा थोडी कमी वीस मिनटं झालेत आपण झाकण काढलंय पहा किती सुंदर असा कलर या मोरावळ्याला आलेला आहे आणि प्रत्येक मोरावळ्याचा जो जे कलर आहे किंवा जो पाक आहे तो छान असा घुसलाय अगदी मोरावळ्याला पाहता क्षणी कळतंय की मोरावळा परफेक्ट असा भिजला गेलेला आहे पाकामध्ये पण इथे आता आपल्याला जे मोरावळ्याचा जो रस्सा आहे तो खूप जास्त पातळ वाटतोय तर आपण गॅस चालू करूया आणि पुन्हा दहा मिनटं तो छान असा उकळून घेऊया म्हणजे त्याचा जो घट्ट त्याचा जो पातळपणा आहे तो थोडा घट्ट होईल गॅस चालू केलाय उकळण्यासाठी आपण पुन्हा मोरावळा गॅसवर ठेवलाय मोरावळ्याला छान अशी उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम कमी करायची आणि कमीत कमी आपण दहा मिनटं हा छान असा उकळून घ्यायचा दहा मिनटं झालेत छान असा उकळला गेला आहे तर अशा साध्या सोप्या पद्धतीने आणि एकदम कुकरमध्ये झटपट असा आपला हा आवळ्याचा मुरंबा तयार झालेला आहे किंवा आवळ्याचा मोरावळा अगदी ज्युसी असा झालेला आहे कलर खूप छान आला आहे काळा गुळ वापरल्यामुळे त्याचा कलर थोडासा काळसर आलेला आहे आपल्या आवडीप्रमाणे गुळ वापरा परफेक्ट असा ज्युसी झालेला आहे अगदी वयस्कर लोकही खाऊ शकतील असा बघा असा प्रेस केल्यानंतर तो सहज तुटला जातो आहे सगळीकडे त्याच्यामध्ये पाक गेलेला आहे परफेक्ट मोळाव मोरावळा झालेला आहे जर आपल्याला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि कमेंट्समध्ये मला सांगा की कशी झाली ती आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर बेल आयकन प्रेस करायला अजिबात विसरू नका धन्यवाद